विरोधकांनी घोषणा दिली होती आमचं ठरलंय कणका पाडायचा, मात्र आता तुम्ही कणका पाडला. कणका कणका कुणी पाडला हे आता तुम्ही लिहायचंय. मी कणका पाडलाय का तिने पाडलाय, तिने म्हटलं कणका कुणी पाडला हे तुम्ही आता लिहायला पाहिजे ना, तुम्ही सांगायला पाहिजे. माडकानं कणका पाडला त्याच्या आयुष्यात त्याला ते उचलायचं नाही ती कणकी. आता एवढी वाईट परिस्थिती झाली त्याला 27 वर्ष या कारखान्यावरती, त्याला आयुष्यभर जे कणके गोळा करायला लागतील ते कणके पाडलेत का नाही? मी त्याला आयुष्यभर गोळा केलं तर आटपणार नाही. निवडणूक जी आहे ती तुमच्या अस्तित्वाची झाली आहे आणि ही निवडणूक तुमच्या अस्तित्वाची होती. आतापर्यंत ज्या पद्धतीने सतेज पाटलांनी तुमच्या ताब्यात असलेल्या ज्या संस्था होत्या, माडकाच्या नादाला कुणी लागू नये. माडकाला माडकाच्या नादाला तिने लागणं, ज्यांनी ज्यांनी लागून पाहिलेलं आहे त्याला कसा कसं माती चारलेलं आहे हे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे. राजकारणात जन्म त्याला आम्ही दिला आहे. कोल्हापुरातलं नवीन नेतृत्व म्हणून सतेज पाटलांकडे पाहिलं जात होतं, मात्र या निकालानंतर हे चित्र नेतृत्व काय त्याला शिकवते? आईला अन भाला भा म्हणायला शिकलेला नाही त्याला. तर महादेवराव महाडिक या निकालानंतर आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया जी दिली आहे ती न्यूज स्टेट महाराष्ट्राला दिलेली आहे. जर्नालिस्ट धनंजय भगत, अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, कोल्हापूर.